हाय गाइज, मी शीतल, मी रुपाली शिंदे. ओके, आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज बनवणार आहोत आपण वांग्याची भाजी. ती कशी बनवायची, माझ्या पद्धतीची कशी बनवायची मी तुम्हाला सांगते रेसिपी, नक्की पहा. ठीक आहे, आपण आता सुरू करूया. आपण पहिले याला आता चिरून घेऊया. तेल तापलेलं आहे, आता याच्यामध्ये आपण वांगे तळून घ्यायचे. वांगे शिजलेले आहेत तर आपण हा गॅस बंद करणार आहे. आता हा मसाला भाजून घ्यायचा. आपल्याकडे धने नाहीत म्हणून आपण धने पावडरचा वापर करणार आहोत. आता हे भाजून घ्यायचं. आता हे झालेलं आहे, आता आपण याचं वाटण करून घेणार आहे. मी वाटण करून घेते. आपला मसाला आता वाटून झालेला आहे. आता आपण भाजी करणार आहोत. तापाने ठेवलंय कढई, त्यात आपण तेल टाकणार आहोत. तेलामध्ये कढीपत्ता, कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे. मग अशी आपली मोहरी टाकायची राहून गेली होती, थोडी मोहरी ऍड करा. थोडस जिरं, हळद, मीठ, लाल तिखट आणि धना पावडर. मग अशी वाटण्यात आपण धने वापरले नाहीत म्हणून आपण याच्यात धना पावडर वापरणार आहोत. Thank you.
थोडंसं पाणी ॲड करून शिजवून घ्यायचं आहे. मग अशी फ्राय केलेले वांगे याच्यात टाकायचे. मी थोडा वेळ झाकून ठेवायचे. लसणाची पेस्ट आपली भाजी रेडी झाली आहे खाण्यासाठी. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की करून बघा. आमची रेसिपी आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रुपालीच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता मी खायलाच बसणार आहे. चला ओके, धन्यवाद धन्यवाद.